असून धरणातील नदी पात्रामध्ये होणारा पाण्याचा विसर्ग आता बंद करण्यात आलेला आहे. कोयना धरणाचे सहाही दरवाजे बंद करण्यात आलेले असून धरणाच्या पायथ्याशी घरातून 2100 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. सततधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने 23 जुलैपासून धरणाचे 6 दरवाजे उघडून कोयना धरणातून 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केलेला होता. मात्र गेल्या 2 दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने व धरणातील येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणातून पाणी विसर्ग बंद करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतलेला आहे. कोयना धरणात 20,440 पाण्याची आवक असून धरणात 85.88 TMC पाणीसाठा झालेला आहे.